अकोल्याच्या सी आय डी अधिकाऱ्याच्या वाहनाचा गुरुदेवनगर हायवेवर अपघात. स्टेअरिंगचा जॉईंट तुटल्याने घडली घटना, सुदैवाने बचावले अधिकारी. अकोल्यातून नागपूरकडे जाणाऱ्या सी आय डी पोलीस वाहनाचा राष्ट्रीय महामार्गावरील गुरुदेवनगर ग्रामपंचायतजवळ स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात झाला. अपघातात सुदैवाने वाहनातील दोन अधिकारी व चालक हे सुखरूप बचावले. आज 9 जुलै रोजी दुपारी 12:30 सुमारास ही घटना घडली. बोलेरो गाडी क्रमांक MH30H459 या पोलीस वाहनानं अकोला येथील सी आय डी अधिकारी संदीप पाटील, सुरेश तेलमोरे व चालक सुखदेव नाईक हे आज दुपारी 12:30 सुमारास नागपूर हायकोर्टात महत्वाच्या कामानिमित्त जात असताना अचानक राष्ट्रीय महामार्गावरील गुरुदेवनगर ग्रामपंचायत समोर चालत्या पोलीस वाहनाच्या स्टेअरिंगचा बॉल जॉईंट तुटला व सदर वाहन हे अनियंत्रित होऊन डिवायडरला धडकत धडकत 500 मीटर समोर विरुद्ध दिशेने पोहोचले. तेवढ्यात समोरून येणाऱ्या ट्रेलरवर वाहन धडकणार तेवढ्यात ट्रेलर चालकाने सुद्धा त्याच्या साईडला स्वतःचे वाहन नियंत्रित करून पोलीस वाहनाला वाचवलं, अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. अपघाताची माहिती तिवसा पोलिसांना देण्यात आली. त्यांनी सदर अपघाताची नोंद घेतली असून अपघातात दोन अधिकारी व चालक हे सुखरूप बचावले आहे.